आलाल आला गड्यानो भगवा वादळ आला. मी सांगेल पहा जारंगे पाटलाला एवढं समाजानं डोक्यावर घेतले, समाज काही येडा आहे का कोणाला डोक्यावर घ्यायला? आजपर्यंत कोणत्या माणसाचं नाव झालंय का असं 2-4 वर्षाच्या कालावधीत ऐकलंय का कधी? तुम्हाला विचारते. हो छावा. मग काय सांगायचे, काय सांगायचे मला ऐका. आजपर्यंत समाजाने कोणालाही डोक्यावर घेतलं नाही, समाज त्याच माणसाला डोक्यावर घेतं ज्या माणसाला समाजाचा विश्वास प्राप्त करून घेता आला. समाज त्याच माणसाला डोक्यावर घेतं. आजचा पराक्रम नाही हा, 25 वर्षापासून जरांगे पाटलाने आयुष्य घातलं याच्यात. स्वतःची मुलगी कितवीला हेही माहिती नाही. सांगायचंय काय, हे आहेत हरीचे दास, त्यांच्यासाठी धन्य माता पिता तयाचे. मला तुम्हाला सांगायचंय, पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, अनेक शूरवीर देखील जन्माला आली आहेत. म्हणून तर आज आपण पाहतो या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीला 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. 3 जण कोणते? 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर. 3 सजावत देश को सती संत आणि शूर, 3 लजावत देश को कपटी कायर आणि क्रूर. मातीनं संस्कार लावायचे बरं का महिला मंडळ? लेकरू जेव्हा जन्माला येतं का सगळ्यात अगोदर त्याचा गुरु कोण असतं? जाऊ का घरी, चहा घ्यायचा आहे तुम्हाला, भेटल कीर्तन संपल्यावर. असं फ्रेश बसा गुलाबाच्या फुलासारखे चेहरे घेऊन, सूर्यफुल नका हो. लेकराचा पहिला गुरु कोण असतं? त्याची आई. बरोबर, जसे आई संस्कार लावते तसं लेकरू घडत असतं. पहा मग संस्कार लावायचे छत्रपती शिवाजी महाराजांना माँ साहेब जिजाऊंनी लावले ते संस्कार लावायचेत. कोणते? जरांगे पाटलांच्या आईने लावलेत ते. जेव्हा चांगले संस्कार लावाल तेव्हा लेकरू चांगलं घडल. आयुष्यामध्ये खूप गाड्या बंगलं सगळी कमावलंय पण माहिती नाही 3 मजली बिल्डिंग बांधली त्या बिल्डिंगमध्ये आपले म्हातारपणी जागा असेल का नाही. तुमची जागा जर म्हातारपणी गोठ्यात असेल तर त्या बंगल्याला काय अर्थ आहे? संस्काराला महत्त्व आहे. नाही गाड्या कमवता आल्या तरी चालेल, नाही बंगले कमवता आले तरी चालेल, कारण माणूस किती दिवस जीवन जगला याला अजिबात महत्त्व नाही. जगून केलं काय याला फार किंमत आहे. किती दिवस आपण किती गाड्या बंगले किती प्रॉपर्टी कमवली याला किंमत नाही. किती प्रॉपर्टी तुमची सत्कार्याला लावली याला फार किंमत आहे. पण माणसानं जगायचं कसं हे आपण ठरवायचं आहे. म्हणून आईनं संस्कार लावायचेत, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचे. संरक्षण करतायत देशाच्या सीमेवरती डोळ्यामध्ये तेल घालून माझे वीर जवान लढतायत म्हणून तर आपण निवांत शांत बसून कीर्तन ऐकतोय. पहा मला सांगा, आज तोच कुणाचा तरी पती आहे, कुणाचा तरी भाऊ आहे, कुणाचा तरी नातू आहे, कुणाचा तरी मुलगा आहे, पण कोणत्याच नात्याचा विचार न करता स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात. त्यांनी फक्त एकच म्हणावं, सांगायचंय काय वीर जवान आज जिथे कुठे जातात त्यांनी फक्त एकच म्हणण्यासाठी वृत्त. पहा, चिठ्ठी नकोई संदेश जाने वो कोण सादेश, जहां तुम चले गए, जहां तुम चले गए, जहां तुम चले गए, जहां तुम चले गए, जहां तुम चले गई. ते वीर जवानांचे देखील खूप मोठे उपकार आहेत. म्हणून त्या वीर जवानांनी देशाचं संरक्षण करायचंय. म्हणून या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी, प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा. कारण संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एक नाथ खांब दिला भागवत, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. वारकरी संप्रदायाची इमारत आहे, इमारतीचा कोणी पाया झाले कोणी खांब झाले तर कोणी कळस झाले. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून मी सांगेल संतांकडून आपल्यालाही काही ना काहीतरी गुण शिकण्यासारखा आहे, काहीतरी बोध घेण्यासारखं आहे. आपण जर माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र जर पाहिलं तर माऊली ज्ञानोबारायांना विश्वाची माऊली म्हटलं जातं. आज आपण पाहतो अवघ्या महाराष्ट्रातील प्रत्येक कीर्तनकार गुणजन मंडळी कलाकार असू द्या, गायक वादक कोणी असू द्या, महाराष्ट्रामध्ये कित्येक पैशाच्या गाडीमध्ये फिरतात. माऊली ज्ञानोबारायांची संत महात्म्यांची कृपा त्यांच्यावरती आहे.
आणि मी सांगेल ना काय म्हणतात ना, जया अंगी मोठे पण आता या यातना कठीण. ज्या माऊली ज्ञानोबरायांना अन्न भेटलं नाही, ज्यांच्या पिठामध्ये लोकांनी धूळ कालवली, त्याच माऊली ज्ञानोबरायांच्या अभंगावरती आज लाखो महाराज मंडळी कीर्तनकार पोट भरवत आहेत. मला सांगायचंय काय, विश्वाची माऊली आहेत, ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय, म्हणून माऊली ज्ञानोबरायांना ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती. ज्ञान देव तू म्हणायचे किंवा सखा माझा. टाळे वाजवायची पद्धत नाही का इकडं? नाही मला माहिती नाही, तुम्ही सांग काम येत म्हणून. तुमचीच एखादी मुलगी उभी असती हो दादा, एखादी यांची मुलगी असं केलं असतं चार बऱ्या, डोळा तुमची पापणी खाली पडल का? हो असं कुचरपणा नाही करायचा. मनातून वाजू वाटली तर वाजवा, टेन्शन घेऊ नका, खुशाल जाऊपा. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलं तर काही काही मंडळी म्हणतील ताई कीर्तन भजने करावं वाटत, म्हणून तुम्ही महिना महिनावर थांबता. केसरा काकूरोज तुमच्या दारावर येडे घालती, पण तुम्हाला माहिती येईल येत नाही खुरपता. ती म्हणती जाऊन द्या दुसरीला 200 देताना मला 100 द्या, पण तरी सुद्धा तुम्ही नाही म्हणता. खरंय की नाही? मला सांगा महिला मंडळ, कापूस आहे आपल्या इकडे सरकी तुरपळाटी कपाशी आहे ना? हा एकदा कीर्तनात म्हटलं मी तुमच्याकडं पीक काय, हे लोक म्हणे सरकी तुरपळाटी कपाशी. मला सांगा महिला मंडळ, शेतामध्ये जास्त कामाचे दिवस आहेत, किती वाजता जाता शेतामध्ये स्वतःच्या? रोजानं नाही, स्वतःच्या शेतात. किती वाजता? 6:30 8 वाजते स्वतःच्या शेतात. रोजानं नाही बरं का? हां स्वतःच्या शेतात. बरं, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर महिला मंडळ दिवसभरात किती वेळा पाणी पितात आणि किती वेळा जेवण करता? बोला पटकन. तान भूक कळते मारा धाका तुम्हाला. हा आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ दे बरं जिजा भाऊ. 4 बाया 5 घागरी पाणी पितात. कशा पेत असतील तुमचे तुम्हाला माहिती खरं की नाही? काय काय एवढ्या बदमाश गवत काढतात आणि काही गवतावर माती लोटून पुढं काऊन तर 5 रेटना. कापूस वेचायला गेलं तर सकाळी दहीवराचं जातात जड भराव म्हणून. काही काही कापसाच्या मध्ये दगडं खरंय की नाही? संत सावता महाराजांनी सांगितलंय भगवान परमात्माला जे काम दिले तेच कार्य प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे, दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. आणि जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलंय माझी मज झाली अनवर वाचा छंद या नामाचा घेतला असे. जशी वारकरी संप्रदायाची इमारत, वारकरी संप्रदायाचा चेहरा आहे पहा. मी सांगेल वारकरी संप्रदायाच्या चेहऱ्यातील नाक, मला सांगा माणूस सुंदर दिसतो कधी? बोला पटकन, फेपाना नाक असल्यावर कधी दिसतो सुंदर? एवढी उडूसच नाक आहे.
भली मोठी नतनी तिच्याकडून तो एकदा नाक वाकड करते इकडून एकदा नाक, उपयोग आहे का काही? किती सुंदर काय करावे ती बत्तीस लक्षाने नाक नाही तेने माया गेली. कितीही सुंदर असू द्या माणूस, पण नाक नसेल तर माणसाच्या नाकाला धार असावी पण धार नसावी. रेंज मध्ये राहा फक्त, टावर टावर खाली रेंज नसती कधी कधी. धार असावी पण काही काहीला 12 महिने पाऊस काळ चालू असतो. धार असावी तसं वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबार आहेत. आणि तुकोबारांनी सांगितलंय, माझी मद झाली अनवरवाचा, छंद या नामाचा घेतला असे. तुकोबारांचा अधिकार अनुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा आभाळा एवढी ज्यांची उंची. पण मी सांगेल पहा, जगद्गुरु तुकोबार आहे आभाळा एवढे नाही तर ज्यांच्या अधिकारासमोर आभाळ देखील ठेंग नाही. असे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबार आहे. तुकोबारांसाठी तुकाराम तुकाराम आणि नाम घेता का पयम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, त्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबार आहे. अशाच तुकोबारांकडे काही साधक मंडळी साधकांनी विचारलं, महाराज तुम्ही म्हणता आमचा दिवस धन्य देचा ठरला. जगद्गुरु तुकोबार म्हणतात, प्रापंचिक धन्य नाही परमार्थिक धन्य. धन्यतेचा दिवस ठरला पण कधी अभंगाच्या पहिल्या दर्शन. जेव्हा संतांचं दर्शन झालं तेव्हा. आता मला सांगा तुम्ही, आम्ही म्हणता धन्य आजी दिन, कधी बऱ्याच दिवस झालं तुमच्या पप्याचं लग्नच नाही झालं, इकडून तिकडून जुळून आलं, धन्य आजी खरंय की नाही? आणि आज लग्न होणं म्हणजे धन्यतेचा दिवस आहे. होत झालेत काही ते सगळ्यांचे? कशा हसत आहेत? पोरगी नाही पाहिली मी, टेन्शन घेऊ नका. तुमचे लग्न होतील पण हनुमंतरायचा तुम्हाला आशीर्वाद का?
जे कीर्तन भजनात बसतात त्यांचे लग्न होते, जे रोज इकडून तिकडून या गल्लीत त्या गल्लीत या गावात जाते, एकाचे रट्टे खाऊन येते, दोन चपला खाऊन येते, त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे, अशा मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालायच्या, असा आडवा बसमा लावायचा भोले बाबांसारखा. बंबम बोले टेकडीवाले कैलास की राजा चिल्लीम भराई ताजा, दम लगाने आजा की चलो हिमालय के गुफा मे, तिकडे गेले तर शांतता आहे फार. कसं पटलंय तुम्हाला आता? आमच्या शेजारचा एक मुलगा मला म्हणे, ताई एखादी पोरगी पाहना, म्हणलं दादा आता वय काय चालू आहे, म्हणे 42, म्हणलं 8 वर्षासाठी कशाला बट्टा लावून घेतो आता, बस शांत तिकडे काय लई सुख आहे का? मला सांगायचंय काय, लग्न होणं म्हणजे धन्यतेचा दिवस नाही. आपण म्हणतो मुलगा झाल्यावर, लग्न झाल्याच्या नंतर, घरामध्ये सून आल्याच्या नंतर, गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी धनदौलत भेटली तर म्हणता धन्य आजी दिन, पण नाही याला धन्य आजी दिन म्हणता येत नाही. दुसरं तिसरं कारण काहीच नाही, याच्यामुळं लग्न राहिलेत. म्हणलं कसे उठून गेले पटापटा, ते लांब जा म्हणा तिकडं. हा काय भांडणं करायचं करा, लांब जा. विठ्ठल 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 विठ्ठल. मी सांगेल म्हणायचं असेल मुलगा झाल्याच्या नंतर धन्य आजी तर जरूर म्हणा, पण मुलगाही तसा पाहिजे. पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा, किंवा कन्या तरी ऐसी देई जी सी मेरा मुक्ताबाई, किंवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक. इकडं पारा दाखका केस राखा, इकडं पहा गंगूबाई पहा, इकडं लाईत कापूस फुटलाय का, येते उद्या, टेन्शन घेऊ नका. तिकडं कसं तुमचं मन जाते पटकन, इकडं कावायची सांगते मी देवी दिला देह भांडण्यासाठीच दिला असं वाटतंय तुम्हाला. चांगलं कर्म करा, की चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ भेटल, वाईट कर्म केलं तर वाईट फळ भेटल्याशिवाय राहत नाही. पहा आपलं मन इकडं तिकडं, मन हे चंचल चपळ, जाता येता पण धरा त्याला जागेवर. का सगळ्यात जीवनाचा उद्धार इथं आहे, इथं म्हणा धन्य आजी दिन, तिकडं अजिबात नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन्यतेचा दिवस ठरला कधी, जेव्हा संतांचं दर्शन झालं तेव्हा. माग शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे, किंवा बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. जेव्हा गुरु स्वप्नामध्ये आले तेव्हा आमचा दिवस धन्यतेचा ठरला, रामकृष्ण हरी हा मंत्र दिलाय. आणि जीवनामध्ये गुरु करणं गरजेचं असतं पहा, कारण गुरुच्या आदेशानुसार माणूस का गुरु करावं लागतात. धन्यतेचा दिवस लेकरू झाल्याच्या नंतर म्हणतो आपण, पण मुलगा तसा निवडला तर आज पाल पाहतो आपण, अगोदर गावाला थांब देते नंतर घराला ताण देतात. एकदा का आई वडील बेजार झाले मग त्यांनाच वाटतं यांनी नसतं जन्म घेतला तर बरं झालं असतं. तुम्हाला उदाहरण सांगते पा, इकडं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखा टिळा लावून शिवाजी महाराज होत नाही. शिवजयंती साजरी करतोय, डीजे समोर दारू पिऊन जर गाण्यावर नाचत असाल काहीच उपयोग नाही. शांताबाई छत्रपती शिवाजी महाराज का नाचत होते का? हा काय छावा, 12 महिने तुमच्या तोंडात मावा कसा होईन छावा, असं अजिबात नाही. तुम्हाला उदाहरण सांगते, एक मुलगा होता 23 वर्षाचा, नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक करून आला. जसंच तसा ड्रेस होता, भले मिशा दाढी वाढलेली, इकडं पहा फक्त लक्ष देऊन ऐकून रेंजमध्ये राहा. जसा आला बसमधून प्रवास चालू होता त्याचा, बसमध्ये बसला, कंडक्टर आले, तिकीट 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 तिकीट, गपचूप तिकीट काढावं ना त्यानं. तो काय म्हणतो, भाग्य आहे तुमचं अराजं तुमच्या बसमध्ये आले, नाही का चपला हा ना याला. आता काय म्हणतो, भाग्य आहे तुमचं राजं तुमच्या बसमध्ये आले. कंडक्टर जरा पुढची होती, अशी आडाडात नुसती जंगलात बस उभी केली, त्यानं घंटी वाजवली बस थांबली. तो म्हणतो राजा हा गया मुजरा, गड आला उतरा खाली. मला सांगायचंय काय, मुलगा तसा पाहिजे पहा. लेकरं जर सात्विक विचाराची असतील त्यांचा आनंद जगाच्या मालकाला होत असेल, मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आज आपण पाहतोय आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर विषुकुणामुळे जिवंत असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे.
म्हणून अवघा महाराष्ट्र म्हणतो एकच राजा. इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जो आपण जातीभेद करतोय ना मतभेद, छंद जोरात टाळी वाजव. वा वा. साखर खाता काय जास्त तुम्ही? गोड चहा पितो म्हणे. असो टाळ्या थोड्या मनातून वाजवत जा बरं. तुम्हाला उदाहरण सांगू का? एक बाई होती पहा, म्हातारी आजी. पूर्ण कीर्तन होईपर्यंत नुसती रडायची, भले मोठ्या मोठ्याने रडायची. आपण कधी कधी भानगड होती पहा, कीर्तनकार एखाद्या महाराजाकडे बघून सांगतात, खाली माथारं बसलंय, 85 वर्षाचा आहे, अशी नुसते असं 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 करायचं. मला वाटलं बाबालाही हुशार आहेत. कीर्तन संपल्यावर म्हटलं, बाबा दादा हे बाबाचा लईचा अभ्यास दिसतोय जरा. लोक म्हणे बहिरही दे, त्याला ऐकायला येत. आजी नुसत्या रडायच्या. कीर्तन संपलं ना आजीला म्हटलं, आजी झालं काय तुम्हाला रडायला? काही तुमची सून त्रास देते का? काही मुलगा त्रास देतो का? तुमचे काही मालक त्रास देतात का? आजी म्हणे ताई अख्ख्या गावात माझ्या सुनासारखी सून नाही. म्हटलं काय करती? 3 पिढ्या झालं म्हटलं. 3 पिढ्या सख्ख्या भावाची केली, मला या आत्याला दिल तर म्हणे. सख्ख्या भावाची केली, 3 पिढ्या झालं, आम्ही तेल मीठ आणि शेंगदाणे याच्याशिवाय दुसरं काहीच विकत आणत नाही म्हणे. म्हटलं कसं करता नेमकं? कधी बाजार तर केलाच नाही म्हणे. हिचे भोपळे आणतो, त्याचे दोडके आणतो, त्याचे वांगे आणतो. हां ती परंपरा आणि माझे मालक एवढे माझ्याकडून बोलता म्हणे. रोज राधा अक्काचे भांडणं आले ताई, तरीसुद्धा माझं म्हातारं अजिबात त्यांच्याकडून बोलत नाही. मला सांगायचं काय? म्हटलं आजी मग नातू काही त्रास देतो का? आजी म्हणे ताई अख्ख्या गावात माझ्या नातवासारखा नातू नाही. म्हटलं काय करतो? कोणतंही कीर्तन असू द्या, कोणत्याच कीर्तनकार महाराजांचं कीर्तन सोडत नाही. म्हटलं असं जातो कसा? म्हणजे त्याला गाडी बसायला. म्हटलं मग तुमच्या घरी का पेट्रोल पंप आहे का? मग ते पेट्रोल टाकतो कसा? ताई एवढा हुशार आहे ना तू, कीर्तन संपण्याच्या अगोदर उठतो, दुसऱ्याच्या गाडीतलं काढतो ना आपल्या गाडीत टाकतो, किती सोपं. म्हटलं असं मग काही त्रास आहे का तुम्हाला? आजी म्हणे ताई काय सांगू, तुम्हाला यायचं नव्हतं कीर्तनाला, बळच आले, पाय वडत नव्हता, 2-3 वर्ष झालं अजिबात जात नव्हती मी कुणाकडे कीर्तनाला का गेले ना. म्हटलं झालं काय आजी नेमकं? 3 महिने झालं, 103 किलोची अशी गधडसारखी बकरी होती ताई, तुम्ही मध्ये अशा करायच्या, माझी बकरी अशी आरडू आरडू मेली मला, तुम्ही आरडला की माझ्या बकरीच्या. तशी नाही ना भानगड, काही बकरी नाही ना मेली कोणाची. लईच गालातली गालात, जे मोकळ्या मनाने हसतं ते मोकळ्या मनाचं असतं, म्हणजे गालातली गालात हसतं ते पिव्वर आतल्या गाठीचं असतं. तुम्ही ओळखा आता कोण येतं? विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात संतांची संगती झाली, जीवनामध्ये समाधानी झालो, समाधान प्राप्त करून देण्याची क्षमता फक्त संत महात्म्यांमध्ये आहे. मग त्याच संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. नतमस्तक मस्तक संतांच्या चरणावरती ठेवायचं आहे. मला सांगा मन स्थिरावले, मनच का स्थिर करायचं आहे? तुम्ही देहाने किती बसा आणि तुमचं मन जर गुलाबजाम खाऊन येत असेल तर उपयोग नाही काय? इथं बसून देहाने इथं बसलाय तर धक्का दगडाका धोंडाका मंडाका गंगूबाई रंगूबाई केसरा काकू. हां इथं बसलाय तुम्ही देहाने, आणि तुमचं मन जर शेतात जाऊन कापूस वेचत असेल तर उपयोग आहे का काही? आणि यांचं मन जर कापसाच्या गोण्या घरात घेऊन येत असेल, किती रुपये भाव आहे कापसाला आता? असे घरची घरं भरून ठेवलेत लोकांनी, कापूसच विकाना सरकार तरी काय भावच देणार, काय करावं आपण तरी, खरं की नाही? मला सांगायचंय काय, मन हे चंचल चपळ, म्हणून काय करायचंय? मन हा मगरा अर्पुनीश्वर, मन हा अर्पुनीश्वर. Yeah.
मन हा मोगरा अर्पून ईश्वर, मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करावं लागेल. जीवनामध्ये समाधानी व्हायचंय कसं? नामचिंतन केलं, संतांची संगती केली तर माणूस आपोआप समाधानी होतो. पहा, जेव्हा प्रपंचाचा व्याप पाठीमागे लागतो, हे माझं ते माझं ते माझं ते माझं, हे करायचंय ते करायचंय, नंतर समाधान भेटत नाही. पहा, एक दोनशे एक शब्द फक्त अनुस्वराचा फरक आहे. पहा, चिंता आणि चिता, बरोबर, प्रपंचाची चिंता. माणसाला चिंता आणि चिता, चिता ही माणसाला मेल्याच्या नंतर जाळते, बरोबर, आणि जी चिंता आहे ती माणसाला वारंवार जाळत असते. पहा, जिवंतपणी जाळते. मग माणसानं समाधानी व्हायचं असेल, संत महात्म्यांचं चरित्र पहा, जीवनामध्ये समाधानी होते संत महात्मे. त्यामध्ये संत जनाबाईंचं जर चरित्र पाहिलं, जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण दळू लागण्यासाठी येत होता. जातं कळतं महिला मंडळ? आहे का जातं? जातं? झोपल्या का तुम्ही? नाही ना, जातं कळतं ना. पहिल्या काळात महिला मंडळ लवकर उठायच्या, पहाटे 3 वाजता 4 वाजता उठून दळण दळायच्या, मग तेव्हा कुठं तरी सकाळी स्वयंपाक व्हायचा. 15-15, 20-20 जणाचं एकत्रित कुटुंब राहायचं, त्याला मराठी ओरिजिनल शब्द खटलं म्हणतात, बरोबर. एकत्रित राहायचे, स्वयंपाक करावा लागायचा, जात्यावर दळण दळावं लागायचं. जातं कळतं आता? पहिल्या काळात अशा भाकरी पुवायच्या, म्हातारे ते भाजीचं एक मडकं असायचं. पहा, कारण काही दिवस माझी आजीसुद्धा करत होती, भाजीचं मडकं राहायचं, भाकरी करायची चुलीवरती, बरोबर. चुलीवर भाकरी केल्यामुळं भाकरी किती फुगायच्या? हा आजी, चष्मेवाला आजी, फुगायची की नाही भाकरी? आता भाकरी करणारी फुगती, भाकरी फुगत नुसत्या गजगज भाकरी करा गॅसवर. का का मला सांगायचं आहे काय? पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या, जातं कळत होतं. आता अशा बाईला जातं, एक आजीबाई नातीला गाणं लिहिलं, आजी म्हणायची, आंब्या सागर पाणी टाकून केला ना, माझ्या गठा केला, नवरा मिळाला गांजा. एक तर बाई म्हणे, लिंबाच्या ग झाडा खाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्या न केली चाडी, आली पोलिसाची, आली पोलिसाची गाडी माझ्या भावाला धरून झोडी. हाताचे गाणे. एक बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना, नवरा उठना नवरा गोदाड्यात, आणि तिला केलं चालू, पाटेच्या ग परमंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठर गोदाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. माझी आजी पहिलं काळातलं गाणं म्हणायची, पहा माझ्या लक्षात आहे, तुम्हाला आठवलं तर पहा, तेवढंच येतंय मला. ते गाणं आजी म्हणायची, पंढऱ्या ग पुरामंदी काही वाजत शिरी सुन्याच बाशिंग, लगीन देवाच लागत तुळशीचा पाला बाई, आता होता काय झाला सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिलाय. असंच होतं ना, जात्यावरच्या गाण्याला एक विशिष्ट चाल असते, बरं का बाबा. त्या चालीत गायलं तरच ते कानाला ऐकायला बरं वाटतं. हे गाणं एकदा कीर्तनात म्हटल्याने एक मुलगी मला म्हणे, ताई तेवढं ते गाणं द्या ना लिहून. मी दिलं लिहून, पण तिच्याकडं चाल लक्षात आहे. त्याला म्हणलं, दिदी याला चाल कोणती लावती? ती म्हणे, ताई याला चाल शांताबाईची चाल. का जात्यावरच्या गाण्याला विशिष्ट चाल असते, संत जनाबाई म्हणतात. पहा, तुझ्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जावं लागतं, बरोबर आहे ना? बरोबर आहे का? देवाचं दर्शन घ्यायला का? देव घरी येतो, आपल्या दारात कुत्रा लवकर थांबत नाही. देव कधी यायचा? देवाचं दर्शन घेण्याकरिता आपल्याला मंदिरात जावं लागतं. पण ज्यांच्या घराचं मंदिर झालं अशा असणाऱ्या संत जनाबाई म्हणून, जनाई करीते हरी भजन, जनाई
त्या जन जीवनामध्ये समाधानी होत्या, मन स्थिर होतं. म्हणून जीवनामध्ये भगवान परमात्मा जगाचा मालक जात्यावर दळण देऊ लागण्यासाठी येत होता. जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात, जेव्हा संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हाल, मन स्थिर कराल, तेव्हा जीवनामध्ये समाधानी व्हाल. म्हणून झाले समाधान आणि पायी विसावले मन. म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात, असे संत महात्मा मंडळी जेव्हा आपल्या संगतीमध्ये येत आहेत. घर म्हणजे आपलं घर राहण्याचं घर नाही, किती मजली काही गरज नाही, घेणं देणं नाही. घर कोणतं? भगवान परमात्म्यानं सुंदर असा नरदेह दिलेलं म्हणजे घर.